अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। विदेशातून तूरडाळीची होणारी आयात लवकरात लवकर थांबवण्यात यावी व शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यात थाळी व टाळी बजाव आंदोलन करण्यात येत असून आज जामनेर शहरातील नगरपालिका चौक येथे देखील केंद्र शासनाच्या विरोधात प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने थाळी व टाळी बजाव आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव सहभागी झाले होते। नमस्कार, आता आपण जामनेरमधील नगरपालिका चौक येथे आलो आहोत। येथे आज प्रहार जनशक्तीच्या वतीने टाळी व थाळीनाद आंदोलन करण्यात येत आहे, तसेच केंद्र शासनाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे। तसेच तुम्ही आता इथे पाहिलं असेल की केंद्र शासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे, तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। या महामारीच्या संपूर्ण काळामध्ये या पूर्ण देशाला अन्नदान करण्याचं काम किंवा एकमेव जी इंडस्ट्री उघडी होती ती म्हणजे शेती। तरी या देशामध्ये कोणतंही सरकार आहे हो, परंतु शेतकऱ्याला न्याय न मिळता दिवसेंदिवस त्याच्यावर अन्याय होतो आहे। अशाच स्वरूपाचा निर्णय 4 ते 5 दिवसा अगोदर केंद्र सरकारने घेतला। केंद्र सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांना जे खतं दिलं जातं त्या खत्यावरची सबसिडी जाहीर केली, त्याचा मोठा गाजावाजा केला। आदरणीय मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती सबसिडी शेतकऱ्यांच्या नावावर जाण्यासंदर्भातला निर्णय घेतला। परंतु त्याच वेळेला, त्याच दिवशी, त्याच रात्री याच सरकारने खतावरची जी सबसिडी होती ती शेतकऱ्यांच्या खात्यात टाकतानाच या ठिकाणी खतावरच्या किमती जवळपास एका थैलीच्या मागे 400 ते 500 रुपयांनी वाढवल्या। म्हणजे एका हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने वरवडून घ्यायचं असा प्रकार या ठिकाणी केंद्र सरकारने केला। या केंद्र सरकारला आम्ही आवाहन केलं होतं आणि आमचं पूर्वनियोजित जे आंदोलन होतं ते आज सुरू आहे। म्हणजे आज 20 मे रोजी संपूर्ण देशात आणि राज्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ज्याप्रमाणे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेला मोदी साहेबांनी टाळ्या वाजवायला सांगितल्या त्यांच्याच आंदोलनावरून आम्ही या ठिकाणी त्यांना टाळ्या आणि ताळ्या वाजवून या केंद्र सरकारला जागृत करण्यासाठी काही मागण्या घेऊन या ठिकाणी आलो आहोत। आमच्या मागण्या प्रामुख्याने अशा आहेत की केंद्र सरकारने या ठिकाणी तूरडाळीची आयात सुरू केलेली आहे। तूरडाळीची आयात सुरू करत असताना त्यांनी या देशामध्ये तुरीचा साठा किती आणि येणारं उत्पादन किती तुरीचं याचा कोणताही ताळमेळ न बसवता अत्यंत चुकीच्या पद्धतीने तूरडाळ आयातीचं धोरण राबवलं। म्हणजेच या ठिकाणी बाहेर देशातील तूर आपल्या देशात आणायची अशा प्रकारचं आयातीचं धोरण आहे। या देशामध्ये जवळपास 5 ते 7 लाख टन तुरीचा साठा यावर्षी शिल्लक आहे। म्हणजे मागच्या वर्षाचा जो साठा आहे तो शिल्लक आहे। तसंच यावर्षी जवळपास 38 लाख टन तूरडाळीचं उत्पादन या देशामध्ये होणार आहे। म्हणजे जवळपास 43 लाख टन तूरडाळीचा साठा आपल्याकडे उपलब्ध असणार आहे आणि हा साठा आपल्या शेतकऱ्यांकडे आणि साठा असल्यामुळे निश्चितच याला एक चांगली किंमत केंद्र सरकार देऊ शकले असते। परंतु पुन्हा तूरडाळीची आयात करायची, म्हणजे या 43 लाख टनामध्ये बाहेरची तूरडाळ आली, म्हणजेच 43 लाख आणि अन्य तूरडाळ घेऊन त्या तूरडाळीचा साठा मोठ्या प्रमाणात होईल, जेणेकरून शेतकऱ्यांना जो भाव पाहिजे
शेतकऱ्यांना जो जास्तीचा भाव मिळणार आहे तो भाव त्यांना या ठिकाणी मिळणार नाही, अशा प्रकारचं अत्यंत क्रूर आणि शेतकऱ्याला पाताळात घालण्यासारखं धोरण या ठिकाणी या मोदी सरकारने घातलेलं आहे। अगोदरच कोविडच्या महामारीमध्ये संपूर्ण देश किंबहुना शेतकरी फार मोठ्या टेन्शनमध्ये आहे, अशा परिस्थितीमध्ये पुन्हा तूरडाळीची आयात करायची, शेतकऱ्यांची गरचेपी करायची आणि शेतकऱ्यांना तो भाव मिळू द्यायचा नाही, अशा प्रकारचं धोरण केंद्र सरकारचं आहे आणि या धोरणाच्या विरोधातच आज आमचं या ठिकाणी आंदोलन आहे आणि या ठिकाणी आम्ही टाळी आणि थाळी वाजवून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचे खरे जनक प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशात आणि या राज्यात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी जामनेर तालुक्यातही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू आहे। या जामनेर तालुक्याच्या आंदोलनामध्ये शिवा माडे असतील, आमचे युवक अध्यक्ष मयूर पाटील, आमचे सहकारी मनोज कुमार महाले, त्याचबरोबर संभाजी भाऊ आणि अनेक शेतकरी मित्र करताळे असे सर्वच आमचे शेतकरी बांधव या ठिकाणी सामील झालेले आहेत। पुनश्च आम्ही या केंद्र सरकारला विनंती करतो की सरकारने लवकरात लवकर हमी भाव या ठिकाणी जाहीर करावा आणि तूरडाळची जी आयात सुरू केलेली आहे ती तात्काळ बंद करावी। जर सरकारने हा निर्णय लवकरात लवकर नाही घेतला तर या देशामध्ये आणि या राज्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचा एक एल्गार पुन्हा आपल्याला समोर दिसणार आहे। आम्ही पुनश्च एकदा त्यांना विनंती करतो की आपण हे दोघं निर्णय मागे घ्यावे आणि शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा, नाहीतर उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे। तर जी तूरडाळची आयात केली जाते ती लवकरात लवकर थांबवावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सुप्रू जाधव सह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।